नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे मालामाल करणारी शेती. तुम्ही नेहमी पाहत असाल की मालामाल करणारी पिकं ही तुम्ही रेग्युलर पाहताय, पण आज मालामाल करणारं पीक नाही, मालामाल करणारी शेती दाखवणार आहे. तुम्ही पाहताय इथं आपला ऊस लागलेला आहे. ऊस हा आता जवळपास एक महिन्याचा झालेला आहे. ऊसाचे फुटवे तुम्ही पाहू शकता, ऊसाची साईज पाहू शकता. जवळजवळ 1.5-2 फुटापर्यंत ऊस हा वाढलेला आहे. सरी जी आहे 4.5 फुटी आपली सरी आहे. आणि याच्यामध्ये शेतीचं धोरण किंवा शेतीमधून पैसा वाढवण्यासाठी काही टेक्निक आपण इथं वापरलेत. तर त्याच्यामध्ये काय केलं आहे, तर इथं तुम्ही पाहू शकता की दोन्ही बाजूला कोथिंबीरीची लागवड केलेली आहे. टप्प्याटप्प्याने केली आहे, पेरलेली नाही आहे, हाताने लावलेली कोथिंबीर. त्यासोबतच मधला जो बेड आहे या बेडवर टोकन पद्धतीनं हरभरासुद्धा केलेला आहे. एकंदरीत जर विचार केला तर एकाच क्षेत्रामध्ये एकाच वेळेस तीन पिकं का? तर सगळ्यात पहिली गोष्ट, आज तुम्ही कोणतीही शेती केली तरी त्याच्यामधून तुम्हाला नफा मिळेल याची गॅरंटी नाही आहे. तुम्ही कोणतंही एक पीक करत असाल तर त्या पिकातून फायदा हा झाला पाहिजे, कारण शेतीचा होणारा खर्च, त्या शेतमालातून निघणारा जो काही माल आहे, त्या मालाला मिळणारा भाव, या दोन्ही गोष्टींचा कधीही ताळमेळ बसत नाही. आणि म्हणून ही एक टेक्निक वापरलेली आहे. तर याच्यामध्ये जेमतेम 30-32 दिवसामध्ये पहिलं पीक जे निघणार आहे तर ते आपलं कोथिंबीर आहे. आज तुम्ही विचार करा, जवळजवळ 400 फूट लांबीचा एक आपला बेड आहे. या बेडमधून जवळजवळ कमीत कमी 500 जुडी तरी आरामशीर निघेल कोथिंबीरीची. आणि जर एका जुडीचा विचार जर केला, आपण लोकल मार्केटला जरी दिला, तरी 5 रुपये जुडीप्रमाणे 2500 रुपये एका बेडचे होतात. आणि इथं आपल्याकडं 50 बेड म्हणजे 50 लाईन 50 सऱ्या या आपल्या कोथिंबीरीच्या आहेत. अगदीच नाही म्हटलं तरी 1 लाख रुपये आपल्याला फक्त कोथिंबीर देऊन जाते. आपला शेतीचा जो काही वार्षिक खर्च आहे तो आपला एका पिकातून निघतो. कोथिंबीरला कितीही रेट कमी पडला तरी, आणि आंतरपीक जर कोथिंबीर असेल तर ते पीक आपल्याला परवडतं. याच्यामध्ये असं समजा की तुम्हाला इथं फक्त 100 जुडी मिळाली आहे आणि 5 रुपयाला जरी गेली तरी 500 रुपये प्रमाणे 50 सरी जरी केलं तरी 10,000 रुपये होतात. आणि 1 महिन्यामध्ये शेतीचा खर्चसुद्धा 10,000 रुपये नाही आहे. असं समजू शकता की तुम्ही ऊसावर केलेला कोणताही खर्च असेल तर तो 10,000 असेल, 20,000 असेल किंवा 50,000 असेल, तो तुम्ही आंतरपिकाच्या माध्यमातून काढू शकता. जे तुमचं मेन पीक आहे ते तुमचं फायद्यामध्ये पडतं. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला मालामाल करणारी शेती हे धोरण प्रत्येक शेतकऱ्याला राबवण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडं एक मुख्य पीक आहे आणि मुख्य पीक हे आपलं वर्षाचं असेल, 1.5 वर्षाचं असेल, असं जर पीक तुमचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं धोरण राबवू शकता. आता तुम्ही तुम्हाला आणखी थोडंसं जवळून दाखवतो आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मध्ये हा आपला ऊस लागलेला आहे. इकडून थोडीशी जागा करून इथं ही आपली कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथं हरभऱ्याच्या 2 लाईनी आहेत. तर अशा पद्धतीचं हे नियोजन आहे. किमान 50,000 रुपये आपल्याला कोथिंबीरीपासून अपेक्षित आहेत, किमान 50,000 रुपये आपल्याला हरभऱ्यापासून अपेक्षित आहेत. 1 लाख रुपये जर याचं उत्पादन झालं तरी पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण कोथिंबीरीचे 2 पिकं आपण याच्यामध्ये घेणार आहोत आणि हरभरा 1 पीक, असं मिळून साधारण 1.5 लाख रुपयापर्यंत आपलं एक नियोजन आहे, ज्याच्यातून आपण 1.5 लाख रुपये आरामशीर काढू शकतो. आणि राहिला प्रश्न हा ऊसाचा, इथं आपल्याला कमीत कमी 60 टन जरी उत्पादन मिळालं तरी 3,000 रुपये प्रमाणे भाव सध्या चालू आहे FRP नुसार, तरीसुद्धा 1,80,000 रुपये आपले ऊसाचे होतात. प्लस 1,00,000 रुपये 1.5 लाख रुपये जर आपल्या आंतरपिकाचे होत असतील तर शेतीवर एवढा खर्च किंवा ऊस पिकासाठी किंवा ऊस पिकाचा, ऊस खताचा, ऊस बियाणे, त्यासोबत कोथिंबीरीचं बियाणं, हरभऱ्याचं बियाणं, हरभऱ्याची खतं, ऊसाची खतं, हे सगळं जरी खर्च केला तरी 1,00,000 रुपयाच्या पुढं खर्च हा जात नाही. आणि मग तुम्ही एकंदरीत जर विचार केला तर आरामशीर 2-2.5 लाख रुपयापर्यंत उत्पादन हे निघू शकतं. याच्यासाठी फक्त काय की आपल्याला एक पीक नाही करायचं आहे. तुमच्याकडं लाँग टर्मचं एक पीक असेल तर त्याच्यामध्ये 2 पिकं याला जोडीचे द्या, ज्याच्यामध्ये एखाद्या पिकाचा कालावधी कमीत कमी 1 महिना असेल, दुसऱ्या पिकाचा कालावधी जो आहे 2 महिने असेल, 3 महिने असेल, अशा पिकांची जर जोड दिली तर निश्चित स्वरूपात तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्यासोबत हा जो हरभरा दिसतोय तर हरभरा बेवड म्हणूनसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो. आणि हरभरा जर लागवड केलेली असेल तर ऊस पिकासाठी अतिशय चांगली जमीनसुद्धा तयार होते आणि हरभऱ्याचा फायदासुद्धा आपल्या ऊस पिकाला होतो. दुसरी गोष्ट, हरभरा म्हणजे काय तर याच्यामध्ये आंबटपणा जास्त आहे, म्हणजेच ॲसिडिक हे आहे. आणि मुळात ही जमीन जर तुम्ही पाहिली तर थोडी शार्पड आहे किंवा याच्यामध्ये तुम्हाला क्षाराचं प्रमाण दिसत असेल, तर त्याचा दुहेरी फायदासुद्धा आपल्याला ऊस पिकासाठी होणार आहे. मुळात ऊस पिकाची वाढ याची मुळं चांगली होणार आहे, कारण इकडं झालं बेस तयार आणि
पिकामध्ये आहे ॲसिड, त्यामुळे यांची रिॲक्शन होऊन पिकाला चांगल्या प्रकारे फायदासुद्धा होणार आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या ग्रीन गोड अग्री चॅनलला फॉलो करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.